कोल्हापूर शहरातील दिव्यांगांसाठी महापालिकेच्या बजेटमध्ये पाच टक्के राखीव निधी ठेवला जातो त्यातून दिव्यांगांना विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात शिवाय काही रक्कम अनुदान स्वरूपात त्यांच्या खात्यावर जमा केली जाते हे अनुदान दिवाळीपूर्वी दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीनं महापालिका प्रशासकांना देण्यात आलं शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीनं महापालिकेच्या प्रशासक के, के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर शहरातील दिव्यांगांसाठीचं सा अनुदान दिवाळीपूर्वी द्यावं अशी मागणी करण्यात आली दिव्यांग व्यक्तींना ग्रामीण भागामध्ये त्यांच्या घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते त्याप्रमाणे कोल्हापूर शहरातील दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटुंबियांना घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत द्यावी दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र घरकुलं बांधण्यात यावीत दिव्यांगांना आवश्यक साहित्य मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या कोल्हापूर शहरात दिव्यांग भवन उभारण्यासाठी दिव्यांग निधीतील एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत शिवाय जागाही निश्चित आहे तरीही महापालिका प्रशासन दिव्यांग भवन बांधणीकडे कर दुर्लक्ष करते कोल्हापुरात लवकरात लवकर दिव्यांग भवन उभारावं अशीही मागणी करण्यात आली यावेळी अनिल मिर्जे किरण काळे मारुती तळेकर अनिल कामत गजानन खाडे किशोर ढवळे असलम बागवान अजिंक्य कचरे विजय शिंदे उपस्थित होते